सुरुवातीलाच एक मोठी बातमी आलेली आहे. इस्लामाबाद मधील भारतीय दूतावासातील दोन अधिकारी बेपत्ता असल्याचं समोर आलेलं आहे. हे दोन्ही अधिकारी त्यांच्या कारमधून कामासाठी बाहेर पडलेले होते, मात्र ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले नसल्याचं वृत्त आहे. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचा पत्ता नाहीये. यासंबंधी भारतीय दूतावास पाकिस्तान सरकारच्या संपर्कात आहे. यामध्ये लक्षवेधी बाब अशी आहे की 2 दिवसापूर्वी भारतानं भारतातील पाकिस्तानी दूतावासातील 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं आणि त्यानंतर हे वृत्त सोमवारी सकाळी आलेलं आहे. याविषयी निवृत्त लेफ्टनंट जनरल रामेश्वर राव यांनी त्यांची भूमिका सुद्धा मांडली आहे. आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपल्या नॅशनल डेस्कच्या प्रतिनिधी तृप्ती डिगीकर मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, नेमकं काय घडलं या ठिकाणी? ऋतुजा, 10 वाजता ती दोन जे आपले दूतावास अधिकारी आहेत, हे ज्युनियर दूतावास अधिकारी आहेत पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातले, ते बाहेर तर पडले पण जिथं ते जाणं अपेक्षित होतं तिथपर्यंत ते पोहोचले नाही. त्याच्यामुळे गेल्या 2 तासामध्ये खळबळ आहे. याच्यामध्ये भारतीय दूतावास जो आहे तो पाकिस्तान सरकारच्या संपर्कात सध्या आहे. एकूणच चीन, पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशनचा गॅप किंवा संवाद कुठेतरी सारखा घसरतोय किंवा ते कुठेतरी गॅप निर्माण होतोय आणि अनेक अशा बातम्या येत आहेत. 2 दिवसापूर्वीच जो पाकिस्तानचा दूतावास भारतामध्ये आहे तिथल्या 2 अधिकाऱ्यांना भारताने निलंबित केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये जरी ऑफिशियल अशी न्यूज आलेली नाहीये, म्हणजे पीटीआय आणि तत्सम संस्थांमध्ये, पण काही मीडियानी अशी पण बातमी दिलेली आहे की त्यांनी हेरगिरी केल्याचा जो भारत सरकारला संशय होता त्याच्यामुळे त्यांना बडतर्फ करणं किंवा निलंबित काही काळासाठी निलंबित करणं हे भारत सरकारने घेतलेली ऍक्शन होती. आणि आता त्याच्यानंतर आज सोमवारी सकाळी ही धक्कादायक बातमी आलेली आहे. याच्यामध्ये भारतासाठी जो धोका आहे भविष्यातला किंवा काही, जर पाकिस्ताननी या दोघांवर हेरगिरीचा ठपका ठेवला तर आपल्याला काय आपलं म्हणजे डावपेच असेल तो ठरवावा लागेल. हा आज दिवसभरात ठरेल. जर त्यांनी हेरगिरीचा ठपका ठेवला तर ऑलरेडी आपले जे कुलदीप जाधव आहेत ते त्याच ठपक्याखाली तिकडे आहेत आणि त्या आधारावरच पाकिस्तान चालढकल करते. या सगळ्या नाट्याच्या मागे जे आहे इस्लामाबाद मधून ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्याच गेल्या 4 दिवसामध्ये खूप संशयास्पद आहेत. दुसरं एक उदाहरण की चीनचा जो डिप्लोमॅट आहे, राजदूत जो पाकिस्तानमध्ये बसलेला आहे, त्यांचं नाव वांग सिंग फेंग, तर त्यांनी एक ट्विट केलं होतं की भारतामध्ये जे काही आता लडाख सीमेवरचा जो वाद आहे तो 370 ऍब्रोगेट केल्यामुळे निर्माण झालेला आहे. तर हे सगळे जर ऋतुजा घटनाक्रम पाहिले तर याच्यामध्ये डिप्लोमॅटिक जी जो एक क्लास असतो तो असे पॉलिटिकल स्टेटमेंट किंवा युद्धस्थ भूमीवरचे स्टेटमेंट करत नसतो. त्याच्यामुळे गेल्या म्हणजे 14 जून पासूनचे जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्याच्या आधी 2 दिवसापासूनचे जे स्टेटमेंट येत आहेत ते खूप कॉम्प्लेक्स आहेत. आणि याच्यामध्ये चीनला ह्याच्यामध्ये सगळा इंटरेस्ट आहे. एकूण पाकव्याप्त काश्मीरमध्ये एकीकडनं आपण पाकव्याप्त काश्मीर घेऊनच दम घेणार असं आपण म्हणत असताना चीनच्या वन रोड वन बेल्ट प्रकल्पाला ह्याच्यामुळे धक्का बसणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे राजकारण आहे ते चीनच्या बळावरच पाकिस्तान करतोय, कारण पाकिस्तानमध्ये आज परकीय गंगा जळी सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे तो एकट्याच्या बळावर हे भारतासोबत असा शत्रुत्व घेईल या स्थितीमध्ये असं वाटत नाही ऋतुजा. नक्कीच, पण आता नंतर भारत यानंतर काय पावलं उचलू शकतो त्याबद्दल काही पॉसिबिलिटीज आहेत का? नाही, आता हे जे आहे म्हणजे आपण आता हे ठामपणे सांगणं खूप चूक आहे, कारण जे डिप्लोमसीचे जे उदाहरण जे काही घटनाक्रम असतो तो खूप थंड डोक्याने घ्यावा लागतो. आणि डिप्लोमॅटिक जो काही समूह असतो जे काम करतात त्यांच्यासाठी एक इंटरनॅशनल प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणेच ह्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्या बोलूनच होतील द्विपक्षीय चर्चेनी किंवा आज आता दूतावासाच्या आपण म्हणजे भारतीय दूतावास त्यांच्या संपर्कात आहे. तर आपण आता या घडीला असंच म्हणू शकतो की ते जे बेपत्ता झालेले आहेत त्याच्यामध्ये काही काळं बेरं असू नये किंवा त्याच्यामध्ये काही कट कारस्थान असू नये. पण तसं असेल तर ही ऐतिहासिक घटना असेल, कारण कोणतीही युद्ध हे दूतावासात लढले जात नाहीत आणि फिजिकली तर नाहीच लढले जात. म्हणजे एखाद्याला हे फक्त क्युबामध्ये घडलेलं आहे ह्याच्या आधी जगामध्ये, क्युबाच्या दूतावासातनं अनेक राजदूत गायब होणं किंवा ते आजारी पडणं अज्ञात ह्याच्यानी. बाकी ठिकाणी असं झाल्याचं खूप कमी ऐकिवात असतं किंवा ते फार बातम्यांमध्ये फारसं येत नाही. भारत आणि पाकिस्तानचाच फक्त मुद्दा घेतला तर ते कधी घडलेलंच नाहीये. असं ही घटना आज घडलेली आहे. आज दिवसभरात त्याच्यावरचे अनेक गोष्टी त्याच्या समोर येतील. अगदी बरोबर आहे. तर धन्यवाद तृप्ती म्हणून आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आता पाकिस्तानमधील भारतीय दूतावास गायब झाल्याची घटना घडलेली आहे. इस्लामाबादमध्ये ही घटना घडलेली आणि यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पाकिस्तानकडे याबद्दलचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय.
भारत का जो दूतावास है इस्लामाबाद में, उसमें दो भारतीय जो काम कर रहे थे वो अभी मिसिंग है, लापता है। अगर आपको याद हो तो एक हफ्ते के करीब पहले भारत ने भी पाकिस्तान के एक डिप्लोमेट को यहाँ से एक्सपेल किया था, क्योंकि ऐसा कुछ माना जा रहा था कि उसने भारत के खिलाफ कुछ जासूसी के काम में लगा हुआ था। अगर इस पूरे वाकया को हम जोड़ के देखें तो ईस्टर्न लद्दाख में चीन के साथ हमारा स्टैंड ऑफ चल रहा है, जम्मू एंड कश्मीर में अगर हम देखें इस साल के शुरुआत में तो टेररिस्ट एक्टिविटीज़ में बहुत ज़्यादा इजाफा हुआ है, और लाइन ऑफ कंट्रोल के आर पार की जो गोलाबारी होती है वो भी बहुत बढ़ गई है। इन सब के चलते अगर हम देखें तो कुछ ऐसा लगता है कि चीन और पाकिस्तान की साठगांठ को जोड़ करके इस समय भारत को बहुत ही अधिक मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। और अगर हम इस दो इंडियन ऑफिशियल्स के लापता होने की खबर को भी जोड़ते हैं, चिंता तो है ही। हमारा देश के ओर से जो साथी हमारा विदेश में काम कर रहा है उसका सिक्योरिटी, उसको सेफ्टी देखना वो हमारा सरकार का भी जिम्मेदारी होता है। तो इसलिए इस सरकार को डिप्लोमेटिक चैनल से ज़्यादा बातचीत करना चाहिए, उसको कहाँ है, क्या परिस्थिति है, उसको देखना चाहिए और उसको सामने लाएं पाकिस्तान सरकार से बातचीत करके, और उसको जो सिक्योरिटी एंड सेफ्टी है वो निश्चित करने के लिए सरकार को कदम उठाना चाहिए। हमारा कहना यही है, आज हिंदुस्तान और चाइना, इंडिया चाइना, ये दो दुनिया का सबसे बड़ा देश, आज दुनिया का मानवता का खिलाफ सबसे बड़ा जो हमला हो रहा है कोरोना वायरस का बीमारी, इसके खिलाफ हम पूरे दुनिया लड़ रहे हैं, और इंडिया पाकिस्तान इंडिया चाइना मिलके इस बीमारी के खिलाफ हमको लड़ना चाहिए। इस समय कोई दूसरे समस्या, सीमा समस्या वगैरह लेके हमको उलझाना नहीं चाहिए। कुछ समस्या पैदा हुआ था, खबर जो आ रहा था दोनों देश ने बातचीत किया है, बातचीत में सफलता भी दिखाई दे रहा है। हम अपील करेंगे दोनों जी सरकार बैठ के इसको डिप्लोमेटिक चैनल में इसको समाधान ढूंढने का कोशिश करें।